आज मी तुम्हाला गणपती बाप्पासाठी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक करायचे कसे ते दाखवते. त्याच्यासाठी मी दोन नारळ घेतले खाऊन आणि अर्धा किलो गूळ किसून घेतला आहे. त्या कढई मी तापत ठेवते गॅसवर आणि त्यात दोन तीन चमचे तूप घातले. आता आपली कढई तापलेली आहे आणि त्यात आता गूळ घालते. थोडा गूळ विरघळू द्यायचा. पूर्ण गूळ विरघळला की त्याच्या नारळाचे चोळे घालायचे. गूळ आता आपला पूर्ण विरघळला आहे. आता मी ह्याच्यामध्ये नारळाचे चोळे घालते. गॅस थोडा मंद ठेवायचा. आता हा नारळ सगळा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा चांगला. आता हे चोळे थोडे परतून घ्यायचे आणि आता मी वेलची घालते आणि खसखस घालते. वेलची पावडर दीड चमचा, एक चमचाभर खसखस घालून आता ते 5-10 मिनटं चांगलं थोडं सुकेपर्यंत परतायचं मंद गॅसवर आणि मग गॅस बंद करायचं. आता आपण मोदकाची उकड काढायची आहे. त्याच्यासाठी मी हे दोन पेले भरून हे पीठ घेतलं आहे तांदळाचं. मोदकासाठी खास धुतल्या तांदळाचं पीठ असतं हे. आणि तेवढ्याच पेल्या भरून थोडंसं कमी पाणी घेतलं आहे आणि ते उकळायला ठेवलं आहे. आता पाणी उकळलं आहे आपलं. याच्यात आता आपण मीठ घालणार आहोत. तेल घालायचं. आता मी त्याच्यात पाणी उकळलंय चांगलं त्याने त्याच्यात पीठ घालते तांदळाचं. गॅस बारीक केलाय. तर हे पीठ 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 2 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा आणि गरम गरम पीठ मळायला घ्यायचं. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. अशा प्रकारे मऊसर असं छान मळून घ्यायचं. आता आपण मोदक करायला सुरुवात करू. आता आपण थोडं वाटीमध्ये तेल आणि थोडं पाणी असं मिक्स करून घेतलं आहे. ते हाताला घेऊन आपल्याला मोदकाला सुरुवात करायची. मोदकाचे छोटे छोटे गोळे एक पिठाचे गोळे करून घेऊया मी. आता मोदकाचा एक गोळा घेतला आहे आणि आता अंगठ्यामध्ये ठेवून आपल्याला त्याची पारी तयार करून घ्यायची. आपली पारी तयार झाली आहे. आपण जो सोय करून घेतलेली होती आता त्याच्यात सारण म्हणून भरायची. हाताने पळ्या काढायचे. हाताला आपल्या ते चिकटू नये पीठ म्हणून थोडस पाणी लावून द्यायचं हाताला. मोदक झाले आहेत. ते मोदक पात्रामध्ये केळीच्या पानावर आपण सगळे लावले आहेत.
आणि ते आता वाफवायला ठेवायचे. ते 20 ते 25 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे. आता 25 मिनटं झालेली आहे, मी गॅस बंद केला आहे आणि आता आपले मोदक झालेले आहेत उकडून. आज गणपतीच्या दुसऱ्या दिवशीची ऋषीची भाजीची तयारी. ही कणस, भाजीचा अळू, काकडी, शिराळं, भेंडे आणि लाल भोपळा. ज्याच्या ज्याच्या चवीप्रमाणे तुम्ही मिरीच्या आणि काळं मिरी हे त्या भाजीमध्ये इन्क्लूड करू शकता. एक पेला पाणी नंतर त्याचा खाली बोंडा. आता त्याच्यात आपण भाजी टाकतो सगळी जी कापलेली होती ती. ही भाजी आपण नुसतीच पहिले शिजवून घ्यायची. तेल मीठ चवीप्रमाणे, चिंचेचं पाणी लावतोय. आता आपण हे वाटण टाकतोय सगळं जेवढं केलेलं होतं मगाशी ते सगळं. थोडंसं आपण पाणी ॲड केलेलं आहे वाटणाचं आणि आता ही भाजी आपण पूर्ण मिक्स करतोय. आता आपण झाकून ठेवली आहे 15-20 मिनटात भाजी तयार. भाजी आता शिजून रेडी झालेली आहे. आता आपण ही सर्व करू शकतो. ऋषीपंचमी दिवशी केलेली ही ऋषीची भाजी अतिशय रुचकर, चविष्ट व पौष्टिक आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या गौरी गणपतीच्या ह्या उत्साहभऱ्या वातावरणामध्ये आपण आज एका नवीन रेसिपीची भर घालणार आहोत. आज एक शाही पंचामृत म्हणून जो प्रकार आहे त्याची आपण रेसिपी पाहणार आहोत. गोड, तिखट, कडवट, थोडंसं आंबट, थोडंसं खारट अशा 5 चवी तुम्हाला ह्यामध्ये अनुभवायला मिळतात. शाही पंचामृतसाठी लागणारं साहित्य हे आहे भिजवलेले ड्रायफ्रुट्स. त्याच्यामध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे बदाम, काजू, मनुका, बेदाणे आणि खारीक ह्याचा समावेश आहे. हा चिंचेचा कोळ, फोडणीसाठी तेल, साध्या तिळाचं कूट वापरायचं की त्यामुळे खमंगपणा येतो. गोडाच्या चवीसाठी गूळ, तिखटासाठी हे मिरचीचे तुकडे, तसंच तिखट पावडरही तुम्ही थोडीशी वापरायची. पणासाठी थोडीशी मेथी, हळद, हिंग, मीठ आणि जिरं मोहरी. आणि फोडणीसाठी तुम्ही तेल घ्यायचं, तेल थोडंसं जास्तच घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये तुम्ही प्रथमतः हे जिरं मोहरी टाकायचंय. हे तडतडायला लागलं की त्याच्यावर मेथीचे दाणे टाकायचे. मेथीचे दाणे पण थोडेसे ब्राऊन कलरवर झाले पाहिजे. त्यानंतर हे मिरचीचे तुकडे टाकायचे आणि नंतर हिंग, हळद, तिखट हे टाकून द्यायचं फोडणीमध्ये. ही सरसरी फोडणी तयार झाली की त्याच्यात हे जे तुम्ही भिजवलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकायचे. परतून झालं की त्यावर हा चिंचेचा कोळ टाकायचा. चिंचेचा कोळ टाकला तेव्हा गूळ आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालायचं.
तुम्हाला लागेल त्या क्वांटिटी मध्ये दुसरं इतर पाणी न वापरता हे ड्रायफ्रूट्स भिजवलेलं पाणीच वापरायचं. आणि आता तुम्ही एक साधारण उकळी आणायची त्याला. इतर वेळी ह्या ड्रायफ्रूट्सच्या जागी आपण केळं किंवा पेरू ह्याचाही वापर करू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे पंचामृत तुम्ही करू शकता. कधी कधी केळं ओव्हर राईप होऊन जातं, आपल्याला फेकायची वेळ येते, तर ते न फेकता अशा प्रकारच्या पंचामृतामध्ये तुम्ही केळ्याचा पण वापर करू शकता. आता हे जे उकळलेलं आहे ह्याचे तिळाचं कूट आहे त्याच्यात टाकायचं आणि नंतर एक जीव करायचं. आणि मग तुम्ही उकळी आणायची त्याला आणि तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये घट्ट हवंय त्या प्रमाणात हे घट्ट करायचं. आता ते घट्ट झालेलं आहे आणि आता तुम्ही गॅस बंद करू शकता. जेवढं थंड होईल तेवढ्या त्या चवी एकामेकामध्ये मुरत जातात आणि त्याची एक वेगळीच चव तुम्हाला अनुभवायला येते. हे जसं थंड होतं तसं आपोआप घट्ट होत जातं आणि हे ड्रायफ्रूट सुद्धा पाणी खेचून घेतात. आपलं शाही पंचामृत तयार आहे. तर जरी लॉकडाऊन असलं तरी ह्या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला चटपटीत मिळणारा तोंडाला चव आणणारा असा हा एक प्रकार आहे जो आमच्या गौरीच्या नैवेद्यामधला विशेष प्रकार आहे. तर मला वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना आवडेल हा प्रकार. तुम्ही तिघींनी तुमच्या स्पेशालिटी असलेल्या या पारंपरिक रेसिपीज आम्हा सगळ्यांना दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्हा सगळ्यांना ह्या रेसिपीज आवडल्या असतील तर दिवा स्पाइस डायरीला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.